रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, घातक आजारांपासून संरक्षण करायचे आहे, तर घ्या अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटी। अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटीशी पट्टी, आजाराशी होईल कट्टी। सिल्लोड तालुक्यातील अंबई बोजगाव हा मुख्य रस्ता असून हा रस्ता भराडी सिल्लोड कन्नड जाण्यासाठी सोयीस्कर आहे। मात्र केळणा नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी व पुलावर मोठे मोठे खड्डे पडल्याने पूल वाहनधारकांसाठी हा जीवघेणा ठरतोय। पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने पुलावर पूर्णपणे शेवाळ आलाय, यामुळे कित्येक दुचाकी चालक घसरून किरकोळ जखमी झालेत। या पुलाला 2019 मध्ये मंजुरी मिळाली असून त्याच वर्षी वर्क ऑर्डरही मिळाली आहे। सध्या पावसाचे दिवस असल्याने पुलाचे काम करता येणार नाही। पावसाळा संपताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पुलाची दखल घेऊन पुलाची उंची वाढवून त्वरित नवीन पूल बांधावे अशी मागणी अंबई बोजगाव परिसरातील नागरिकांसह बोजगावचे उपसरपंच हरदास पाटील शेलार यांनी केली आहे। प्रतिनिधी अनिल बेगसह आधार न्यूज अंबई। मी उपसरपंच हरदास शेलार, राहणार बोजगाव तालुका सिल्लोड। सार्वजनिक बांधकाम विभागाला अशी विनंती करतो की हा खेळणा प्रकल्पावर असलेला केळणा नदीवरील अंबई बोजगाव पूल एकदम अत्यंत नादुरुस्त झालेला आहे आणि हा 2019 मध्ये मंजूरही झालेला आहे आणि त्याची वर्क ऑर्डरही निघालेली आहे। तरी मी संबंधित विभागाला अशी विनंती करतो की येणाऱ्या जेणाराची खूप हेडसाळ होत आहे। येथे मोटरसायकलवाले आणि इतर पायी जाणारे लोक शेवाळ आल्याने आणि मोठमोठे खड्डे पडल्याने जागोजागी पडत आहेत, तरी मोठा अनर्थ टळावा यासाठी मी सार्वजनिक बांधकामाला विभागाला अशी विनंती करतो की बोजगाव अंबई रस्त्यावर असलेला हा केळणा नदीवर असलेला पूल पावसाळा बंद होताच ताबडतोब चालू करावा अशी विनंती करतो। आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।